नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात 11 ऑक्टोबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। ऑनलाईन शिक्षणापासून दूर असलेल्या करवीर तालुक्यातील कोपार्डे इथल्या सख्या बहिणींना मिळाला मदतीचा हात। शिक्षक, पालक आणि उमेद फाउंडेशननं पुढाकार घेत अँड्रॉइड मोबाईल आणि शालेय साहित्य करून दिलं उपलब्ध। करवीर तालुक्यातील कोगे कुडित्रे दरम्यान असणार जुना पूल धोक्याच्या पातळीकडे। जवळपास 50 वर्षांपूर्वीचा आहे बंधारा, बंधाऱ्याची दुरुस्ती करणं गरजेचं। कोविड सेंटरसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी वापरला विशेषाधिकार, यामुळे रुग्णांवर उपचार होण्यास मदत होणार, शिवसेनेनं केला होता विरोध। कोकण मार्गावर नियमित रेल्वे गाड्यांसह जलद गाड्या सुरू करा। कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी। खेड नगर परिषदेचे 20 बेडचे कोविड सेंटर आजपासून सेवेत, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। आहे हिराबाई बुटाला विचार मंचचे सहकार्य, कार्डियक रुग्णवाहिकेचे लोकार्पण। सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचं काल शनिवारी रात्रीच्या सुमारास झालं हृदयविकारानं निधन। मनातलं आभाळ, गुणी मुलं यासह 35 हून अधिक त्यांची बालसाहित्याची पुस्तकं प्रकाशित। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी करण्यात आले अंत्यसंस्कार। परतीच्या पावसाची राज्यात जोरदार हजेरी, पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। 16 राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। महाराष्ट्रात मंदिरं, लोकल, जिम बंदच राहणार। मला लोकलमध्ये गर्दी नको, तुर्तास लोकल सुरू न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। आरेतील कारशेड आता कांजूर मार्ग मध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा। कोरोना आणि इतर मुद्द्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद। मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा, जे चांगलं आहे त्याचा आम्ही नक्कीच स्वीकार करू, मात्र शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही, जनतेशी ऑनलाईन संवाद साधताना व्यक्त केलं मत। महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। शरद पवार यांनी भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवलं तेव्हाच बाप कोण आहे हे सिद्ध झालं। देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात। देशात 10,281 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, यात एकट्या महाराष्ट्रात 3,927 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन। NCBR वर्ष 2019 मधील आकडेवारी केली जाहीर। हाथरस मधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे, आरोपींविरोधात CBI कडून गुन्हा दाखल, चौकशी समितीची नियुक्ती। मागील 6 महिन्यांपासून घरापासून दूर राहून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका चालक आरिफ खान यांचं निधन। कोरोनामुळे मृत पावलेल्या 200 रुग्णांवर केले होते अंत्यसंस्कार, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला शोक। उत्तर प्रदेशातील गोंडा इथं एका मंदिराच्या पुजाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या। अतुल बाबा उर्फ सम्राट दास असं मृत पुजाऱ्याचं नाव। स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण। उत्तर प्रदेश मधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह। भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण। अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंसदास यांनी या मागणीसाठी उद्यापासून आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याची केली घोषणा। तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवणाऱ्या सायरा बानू यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश। पक्षानं संधी दिल्यास आगामी काळात उत्तराखंडमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं बानो यांचं मत। सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश NV रमन्ना यांच्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचे गंभीर आरोप। न्यायाधीश रमन्ना TDP अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्या इशाऱ्यावरून YSR काँग्रेसचे सरकार पाडू इच्छित असल्याचा केला आरोप। हे लज्जास्पद सत्य, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूसच मानत नाही। हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्यावर घणाघाती टीका।
देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ओलांडला 70 लाखांचा टप्पा. मागील 24 तासात 74,383 नवे रुग्ण तर 918 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 60,77,977 जण कोरोनामुक्त. याचबरोबर आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.